चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि प्रतीक आणि मी जिममध्ये आहे, वर्कआउट करतोय. आमच्याकडे ऍक्च्युली पाहुणे येणार आहेत. पाहुणे म्हणजे प्रशांतजींचे फ्रेंड येते, तर ब्रेकफास्टला ते येणार आहे. तर येण्याआधी प्रशांतजींनी त्यांना कॉल केला होता, तर येता येते. मग प्रशांतजींना बोलली की ते आल्यानंतर मला कॉल करा, तोपर्यंत मी वर्कआउट करून येते. तर चाललंय आमचं वर्कआउट प्रतीकडे. ॲज ऑलवेज आम्ही दोघंच आहोत जिममध्ये. से हाय, हॅलो, ऐकू गेलं आहे ना तुम्हाला, लोकांना ऐकलं ना तुम्ही प्रतीकचं गुड मॉर्निंग. काय रे, आता वर्कआउट केल्यानंतर मी चाललेली आहे ब्रेड घ्यायला, ब्राऊन ब्रेड. प्रतीकला ब्रेड बनाना पीनट टोस्ट खायचं आहे. तर मग खालच्या खाली कसं इझी पडतं, गेटच्या बाहेरच मिळतं सगळं, वरती गेलं की मग कंटाळा येतो. तर मग आता म्हटलं चला ब्रेड घेऊन येऊ. खूप छान छान भरपूर अशा भाज्या आलेल्या आहे, परंतु जे पाहुणे आमच्याकडे येणार आहे ते मला गेटवरच भेटून गेले आणि त्याच्यामुळे आता मला पळावं लागत आहे. तर मी महत्वाच्या एक दोन वस्तू घेतल्या आणि मी पळते. येणारे पाहुणे घरी आले आणि मी घराच्या बाहेर खूप विचित्र वाटत आहे, पण प्रशांत जे आहे त्यांना अटेंड करायला. ऍक्च्युली प्रशांतजींचेच फ्रेंड आहे ते. तर चालली मी फास्ट फास्ट लवकर घरी. आता अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणायचं. आज जसं मागच्या वेळेस हरीश साळवेंनी सांगितलं होतं की मी अजून 5-10 मिनिटं घेईन, तर आता ते लंडनमध्ये आहेत, ते ऑनलाइन अपेअर होत आहेत. लंडन आपल्या मागे मला वाटतं 5-5:30 आज उत्सुकता असेल. त्याच वेळेस समजेल की हरीश साळवे, खात्री मला वाटते. पूर्ण प्रकरण आम्ही 7 जजेस, ही एक पॉसिबिलिटी काही येऊ शकतं की आम्ही हे मोठ्या खंडपीठाकडे पाठवू आणि ते जर पाठवलं तर मग अजून खूपच वेळ लागेल. त्यामुळे पॉसिबिलिटी सगळ्या ओपन आहेत, शक्यता सगळ्या खुल्या आहेत. आपण असं म्हणू शकत नाही. हे प्रशांतजींचे फ्रेंड आहेत जे मंत्रालयामध्ये जॉब करतात. मला नेमकं नाही सांगता येणार त्यांचं काय जॉब आहे तो, तर शेंद्रे सर म्हणून. आणि ह्या त्यांच्या मिसेस इवन त्या गावाकडे असतात, तर मुलांना सध्या सुट्ट्या आहेत म्हणून त्या ताई पण आलेल्या होत्या. तर मग ते आले होते आमच्याकडे आणि मग नाश्त्याबरोबर आम्ही बऱ्याचशा गप्पा वगैरे मारल्या. छान वाटलं, म्हणजे नाही का आपण केव्हाही कुठल्याही नवीन व्यक्तीला भेटतो, गप्पा वगैरे मारतो, तर छान वाटतं. बऱ्याच गप्पा आम्ही मारल्या. तेही आम्हाला इन्व्हाइट करत होते त्यांच्या घरी आणि करू म्हटलं काहीतरी आपण असं प्लान परत एकदा. त्या ताईंना मी सांगत होते की थांबून जा आता इथे, पण मग मुलं घरी होते, मुलं त्यांचे मोठेच आहे, आणि ते त्या बोलल्या की जाते मी येईल परत असं. गेले पाहुणे ब्रेकफास्ट करून. आता आज पाहुण्यांबरोबर मी ही ये. तर मी तर रोज आंघोळ वगैरे करून पूजा करून मग ब्रेकफास्ट करते, पण ते बोलले तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्या, त्याच्यामुळे आज मी बिना आंघोळीचाच माझा ब्रेकफास्ट होऊन गेला. आणि इथे प्रतीक तयार झालेला आहे आणि हो पोहे चहा वगैरे असं केलं नाश्ता आणि ते जस्ट गेले. आता मी ह्या साहेबांना ब्रेकफास्ट देते. काय खाणार तुम्ही सर? चिकन. बघा ब्रेकफास्ट की कोणी किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ब्रेकफास्टला चिकन खात का? प्रतीक चिकन मटन काहीही खाऊ शकतो ब्रेकफास्टला. मटन नाही खाऊ शकत. चिकन डिपेंड ना, फ्राईड असेल रोस्टेड असेल तर खाऊ शकतो, भाजी थोडी खाऊ शकतो. अच्छा, रोस्टेड चिकन वगैरे. आणि त्या आंटीनी मला एक साइडला लावून दिलं का आयब्रोवर कुंकू. ठीक आहे चलो, आयब्रो पे तो आयब्रो पे. तर इथे मी मूग आणि मठ भिजायला टाकते. मागे मला कमेंट आलं होतं की तुम्ही कसे भिजवता ते दाखवा म्हणून, मग मी दाखवते. तर एक एक वाटी साधारण मी मूग आणि मठ घेतले आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकून झाकण ठेवून ते ठेवून देते दिवसभर. दिवसभर ते झाकलेले राहू देते आणि मग रात्री त्याचं पाणी वगैरे जे असतं त्याचे काढून टाकून मग ते ठेवते. ते मी तुम्हाला दाखवेलच. केल्यानंतर मग मी
आंघोळ केली आणि देवांची पूजा केली आणि मेकअप वगैरे खूप काही नाही केलं, जस्ट किंचित थोडस टचअप केलं, कारण मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. तर प्रतीक बरोबर मी जाणार आहे, प्रतीक येतोच आहे मला घ्यायला, तो आला की मी जाईल मग त्याच्या बरोबर. आणि मी पण सरांसारखा गॉगल लावून घेते, म्हणजे कसं जरा माझ बी हा करा सर, हेअरस्टाईल ठीक करा. आणि आम्ही आता कुठे जात आहोत? आम्ही मीटिंगला जात आहोत. प्रतीकचं तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची, मला आपण दिवसभरामध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर तीनदा आपण मेल घेतो, तर एक मेल प्रतीकचं बाहेर असतं, म्हणजे असतं एक तर तो ब्रेकफास्ट बाहेर करेल किंवा लंच बाहेर करेल किंवा डिनर तरी बाहेर किंवा लंच आणि ब्रेक लंच आणि डिनरच्या मधला मेल बाहेर करेल, ब्रेविनिंग स्नॅक्स बाहेर खाऊन घेईल आणि मला सांगणार नाही. मी रागवेल ना बाहेरचं खाणं चांगलं नसतं, पण हा जो डिनर करतो ना त्याच्यावरून मला कळून जातं की साहेब काहीतरी खाऊन आले बाहेरून. म्हणून कधी कधी गाईज खूप त्रास होतो, घरी आल्यावर सांगू नाही शकत की बाहेर खाऊन आलोय, घरी आल्यावर पण खावं लागतं. रबने पण आधी जोडी वाला शाहरुख खानून जातो. अरे 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 देवा, सांगत चल ना, खाल्लं मम्मी मी माझा करायचा त्रास. चार गाली खाण्या से अच्छा आहे मी चार घास खिचडी खाले का. अरे 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 देवा. तर चला आम्ही बाहेर आलेलो आहे कामानिमित्त, जरा लंच वगैरे तर काही मी अजून बनवलेलं नाहीये आणि लंच करायची वेळ झाली ऍक्च्युली. तर बघू आता काय कसं काय होईल पॉसिबल ते. बाय द वे आपण ठाण्यातल्या कुठल्या रोडला आहे आता? आपण नऊपाड्यात, नऊपाड्यामध्ये आलेलो आहोत आम्ही. आणि हो, मला एका आता नऊपाड्यात आलो म्हणून आठवलं, एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही कुठल्या नऊपाड्यामध्ये कुणाकडून ट्रीटमेंट घेत होता, तर निकिता पटेल म्हणून नऊपाड्यामध्ये एक डर्मेटॉलॉजिस्ट आहे, चांगल्या आहेत त्या, पण त्यांची आम्ही ट्रीटमेंट घेत होतो पहिले तिघही, प्रतीक करीना मी प्रशांतजी चौघही ऍक्च्युली. आणि आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं, मीटिंगसाठी आलो होतो ती मीटिंग झाली, परंतु आता 2 वाजले आणि मी तर काही लंच वगैरे बनवून नाही आलीये, तर ऑलरेडी जेवणाची वेळ झाली आहे. तर प्रतीकला म्हटलं आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि बघते प्रशांतजींचं काय करायचं, त्यांना पार्सल घेऊन जायचं की त्यांना उपाशी ठेवायचं, बघू आता आपण. आणि प्रतीकने मागवलेला आहे त्याच्यासाठी रवा डोसा. मीच त्याला सांगितलं की आपण साऊथ इंडियन खाऊ, अदरवाइज त्याला तर लंच करायचं असेल प्रॉपर, कारण की मला वडे आणि सांबार खाण्याचा मूड होता. तर मी आता हे वडे सांबार विथ नारियल चटणी एन्जॉय करते आणि हा याचा डोसा. आणि आता प्रतीकने वडा सांबार घेतलं, माझं मात्र माझ्या वडा सांबार मध्ये फुल पॅक झालं. आवडलं वडा सांबार? चांगलं आहे बघ, म्हणजे मी छान ऑप्शन निवडलं ना खाण्यासाठी. आय एम ऑलवेज राईट. इकडून इकडून फुटपाथ वरून चला मॅडम. घरी येतेच 3:30 वाजले, तर मी आल्याबरोबर प्रशांतजींना कॉल केला. ऍक्च्युली आम्ही नागला बंदर गेलो साईटवर, तिथे प्रशांतजी नव्हते. त्यानंतर वर्कशॉपवर गेलो, तिथे प्रशांतजी नव्हते. मग त्यांना कॉल केला तर ते कामानिमित्त बाहेर गेले. तर आता 4 वाजत आले, हो 4:45 झाले. इतका वेळ तर ते उपाशी नाही राहू शकत, त्यांनी खाल्लंच असेल. तर म्हणजे आज काही लंच बनवावं लागलं नाही मला. आलो आम्ही घरी, आता मी जरा चेंज वगैरे करते आणि आजपासून मला ना स्वामी सारामृतचं पारायण सुरू करायचं आहे. तर 23 तारखेला स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे, तर म्हणून मग मी आजपासून स्वामी सारामृतच्या पारायणाला सुरुवात करते. जर काही अडचण नाही आली तर 23 तारखेपर्यंत कंटिन्यू वाचत राहील. तर जेवढे माझ्याकडून होतील तेवढे मी वाचणार आहे. तर आता जरा चेंज वगैरे करते, हातपाय धुते, फ्रेश होते आणि स्वामी सारामृत पारायण करायला बसते. मी खूप वर्षापासून वाचते म्हणून 1/4 तासामध्ये माझं पूर्ण पुस्तक वाचून होतं, कारण 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असतील मी स्वामी सारामृत वाचते. तर दिवा अगरबत्ती लावून घ्यायची, दिवा तर माझा चालूच असतो नंदादीप, दिवसभर देवाजवळ.
तर अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि एक माळ जप करेल आणि वाचून झाल्यानंतर परत राहिलेला 10 माळ जप करेल, असं 11 माळ जप करेल आणि स्वामी सारामृतचं पूर्ण पुस्तक वाचेल, म्हणजे माझा एक पाठ होईल आज असं. आणि एक साधारण 1.5 तास लागला मला, तर माझं श्री स्वामी चरित्र सारामृत वाचून झालेलं आहे. आता मी आरत्या वगैरे करून घेणार. तर दिवसभर हे मूग आणि मठ पाण्यामध्ये होते, तर हे बघा असे असे होतात म्हणजे. तर मग मी ते स्वच्छ धुवून घेते आणि माझ्याकडे ज्या गाळण्या आहेत, गाळण्या चाळण्या आपण जेही म्हणू, त्याच्यावर एकावर एक ठेवते फक्त मी. पाणी असं निथरून घेते, कपड्यात वगैरे नाही बांधत मी, आणि ते फक्त अवनमध्ये ठेवून देते रात्रभर आणि अवन बंद करून घेते. तर खूप छान मोड येतात त्याला, तुम्ही बघालच. हे बघा कपड्यामध्ये न बांधता सुद्धा किती छान मोड आलेले आहेत ह्या मठांना. तर मी नेहमी अशाच पद्धतीने मूग आणि मठ भिजवते आणि इथलं वातावरण कसं उष्ण आहे ना, त्याच्यामुळे कपड्यात बांधायची गरज नाही पडत. तर याच पद्धतीने मी मुगांना आणि मठांना मोड आणते. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हे बघा किती छान मोड आलेले आहे, बघा गाळणीच्या बाहेर येतात हे मोड.